नमस्कार, खूप खूप स्वागत आहे तुमचे. आज आपण बनवणार आहोत रवा, मैदा आणि दूध पावडरपासून एकदम रसरशीत आणि परफेक्ट असे गुलाबजाम. चला तर मग बनवायला सुरुवात करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि गुलाबजाम कसे झाले ते मला कमेंटमध्ये सांगा. आता आपण साहित्य बघूया. ही आपण दूध पावडर घेतलेली आहे, हा रवा आहे आणि हा मैदा आहे. सर्व पाऊणवाटी घेतलेला आहे. हा बेकिंग सोडा आहे अर्धा चमचा. हे तूप आहे आणि हे मळण्यासाठी आपल्याला दूध घेतले आहे. चला आता आपण मळून घेऊ. प्रथम आपण हे तूप त्यामध्ये घेऊ आणि ते हाताने असे एकजीव करून घेऊयात. त्यामध्ये आता आपण हे दूध पावडर घालून घेऊया आणि ती व्यवस्थित हाताने एकजीव करून तुपामध्ये घेऊया. आता त्यामध्ये हा रवा घालून घेऊ. रवा बारीक असला तरी चालेल, मोठा असेल तरी चालेल. आता मैदा घालून घेऊ. मोठा असेल रवा तर थोडा मिक्सरमधून फिरवून घ्यायचा. आता हे सर्व एकजीव करून घ्यायचे. तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने गुलाबजामुन नक्की बनवून बघा. एकदम व्यवस्थित परफेक्ट असे होतात. चवसुद्धा खूप छान लागते. नक्की करून बघा. सर्व पीठ असे व्यवस्थित एकत्रित एकजीव करायचे. ह्या पद्धतीने गुलाबजाम केलेले ते तळल्यानंतर चिरतसुद्धा नाहीत किंवा फाटत नाहीत, व्यवस्थित एकदम होतात. आता यामध्ये आपण हे थोडी चिमूटभर मीठ घालून घेऊया. आणि आता हा आपण सोडा घालूया त्यामध्ये. आणि आता हे आपण थोडे थोडे दूध घालून चांगले घट्ट असं गोळा मळून घेऊयात. लागल तसेच दूध घालून व्यवस्थित असं मळून घेऊ. असं हाताने सरकून घ्यायचे रगडून, म्हणजे ते व्यवस्थित घट्ट असं मळले जाते. आता आपले हे मळून तयार झालेले आहे. तोपर्यंत आपण पाक करून घेऊया. त्यासाठी हे दोन वाट्या साखर घेतलेलं आहे आणि हा एक ग्लास पाणी आहे आणि हे आपण वेलच्या चेचून घेतलेले आहेत. प्रथम कढईमध्ये साखर घालून घेऊ आणि त्यामध्ये हे पाणी घालून घेऊ आणि एकसारखे असे हलवून साखर चांगली वितळवून देऊया. गुलाबजामसाठी एक तारी पाक असा लागतो. व्यवस्थित एकसारखं हलवून घेऊ. गॅस थोडा फुल करून घेऊ. आता आपण त्यामध्ये ह्या चेचलेले वेलचे घालून घेऊ. वेलची पावडरसुद्धा घालू शकतो आपण किंवा चेचलेले वेलचे घालण्याने चव चांगली उतरते. आता आपण चेक करून बघूया पाक आलाय का. नाही आला. असं बोटाला चिकटलं व्यवस्थित एकसारखी एक तार झाली तर आपला पाक तयार झालेला आहे. अजून थोडे हलवून घेऊ आणि आता आपण चेक करून बघूया आपला पाक तयार आहे का. हे बघा, आता आपले एक तारी असा पाक व्यवस्थित तयार झालेला आहे. आता आपण गॅस बंद करून ठेवूया. आता आपण हे पीठ थोडेसे चेचून घेऊया, म्हणजे एकसारखे व्यवस्थित एकजीव होते. आणि आता आपण हे व्यवस्थित मळून घट्ट असे ठेवूया. तोपर्यंत आपण ही कढई तापण्यासाठी ठेवूया, गुलाबजामुन तळण्यासाठी. त्यामध्ये तेल घालून घेऊया आणि तेल चांगले तापून देऊया. तोपर्यंत आपण हे गुलाबजाम असे बनवून घेऊ. गोळी असे गोळी घेऊन हाताने जास्त असे रगडून व्यवस्थित गोल करायचे, म्हणजे चिरा पडत नाहीत. बघा, आपली गोळी आता व्यवस्थित झालेली आहे. अशी जोरात दाबून गोल गोळी बनवायची.
अशा प्रकारे आपण गोळ्या बनवून घेऊ। आता आपले तेल तापलेले आहे, त्यामध्ये आता आपण ही गुलाबजामचे गोळे सोडून व्यवस्थित असे मध्यम आचेवरती तळून घेऊया। गॅस मध्यम ठेवण्याने आतूनसुद्धा व्यवस्थित गुलाबजाम भाजले जातात, फूल करण्याने नुसते वरून करपतात आणि आतून कच्चे राहतात। मध्यम आचेवरती व्यवस्थित असे तांबूस रंग येईपर्यंत भाजून द्यायचे, ब्राऊन असे बिस्किटी रंग येऊन द्यायचा। बघा आपले गुलाबजाम चांगले होत आहेत, चिरा पण सुद्धा पडत नाहीत। आता आपले गुलाबजाम असे चांगले भाजलेले आहेत, ते आता आपण काढून घेऊयात। आणि आता आपण हे अजून थोडे असेच अशा प्रकारे व्यवस्थित तळून घेऊयात। तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवरती क्लिक करा, म्हणजे नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील। आता आपण पाकामध्ये हे गुलाबजाम सर्व सोडून घेऊ आणि थोडा वेळ गॅस चालू करून घेऊ। गॅस चालू करण्याने गुलाबजाम त्यामध्ये असे मुरले जातील। 5 मिनिटंच गॅस चालू ठेवायचा, म्हणजे पाक गुलाबजाममध्ये आत शिरला जातो। आणि आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि तयार झालेले आहेत आता आपले गुलाबजाम। तुम्ही पण अशा प्रकारे नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद।